नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी आपलं सर्वांचं डेली बँक निफ्टी निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मनापूर्वक स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते याची चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर मार्केट जे आहे ते सकाळी फ्लॅट ओपन होऊन मार्केटमध्ये मॉर्निंगला एक सेलिंग प्रेशर जो आहे तो क्रिएट झाला होता आणि त्यानंतर एंड ऑफ द डे मार्केट जे आहे ते हायर साईडला किंवा कालच्या क्लोजिंग प्राईसच्या पण वरती क्लोज होण्यामध्ये सक्सेस झालेला आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन्ही इंडेक्समध्ये आज सेम पोझिशन आपल्याला दिसून आले. पण मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर मार्केटमध्ये व्हॉल्यूम खूप कमी होता, त्याचबरोबर ओवायचा डेटा जो आहे तो कॉल साईड पुट साईडला दोन्ही साईडला कॉल रायटर पुट रायटर अग्रेसिव्ह ऍक्टिव्ह होते, त्यामुळे मार्केटमध्ये जी काय रिस्ट्रिक्टेड अपसाईड तयार झाली किंवा रिस्ट्रिक्टेड मुवमेंट तयार झाली ह्याच्यानुसार आजच्या दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये त्या ठिकाणी कॉल रायटर आणि पुट रायटरने आहे ज्यांनी चांगला पैसा जो आहे तो काय केला या ठिकाणी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कमवलेला आपल्याला क्लिअरली दिसून येतोय. आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा तुम्ही काय करा, बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी आहे ती कंटिन्यू वापरा. सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर एक अर्धा पाऊण तास मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड आला होता आणि हा डाऊन ट्रेंड आल्यानंतर प्रत्येक फॉलमध्ये मार्केटमध्ये एक बाईंग इंटरेस्ट जो आहे तो काय झाला होता या ठिकाणी तयार झाला होता स्पेसिफिक लेवलवरून. आणि मार्केटचा आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर मॉर्निंग पासून ऍक्च्युली 38,200 38,300 38,400 आणि 38,500 कॉल रायटर होते आणि हे कॉल रायटर खूप सावकाश काय झाले त्या ठिकाणी मार्केटमधून एक्झिट झालेत. आणि दुसरं सर्वात इम्पॉर्टंट मित्रांनो, या ठिकाणी मार्केटला जो 38,500 जो कॉल रायटर आहे पोझिशनल, हा कॉल रायटर सकाळी मार्केट ओपन झाल्याच 38,500 गेलं म्हणजे रेजिस्टन्सला गेलं, तिथं रेजिस्टन्स फिल झाल्यानंतर मार्केट टुवर्ड 400-500 पॉईंट काय झालं होतं या ठिकाणी डाऊन साईडला करेक्ट झालं म्हणजे ऑलमोस्ट 38,000 आली. 38,000 कालच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलं की बाबा 38,000 वर जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत तुम्ही मार्केटवर बुलिश राहा, प्रत्येक डीपमध्ये तुम्ही बाईंग करा. आणि या 38,000 जवळ आल्यानंतर जर तुम्ही मार्केटवर बुलिश झाला असता तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगला अपमूव जे आहे ते 400-500 पॉईंटचा इझिली हायर साईडला या ठिकाणी मिळला असता किंवा दिवसभरामध्ये परत मार्केटमध्ये ज्या ज्या डीप आल्या ह्या डीपमध्ये जर बाईंग केलं असतं तर इझिली तुमच्या लक्षात. मित्रांनो, हे बाय अँड डीप काय असतं तुम्हाला ओवायच्या डेटामध्ये ह्या गोष्टी कळतात. आपण बाय अँड डीप करायला पाहिजे का सेल ऑन राईज करायला पाहिजे, ओवाय मधला डिफरन्स किती आहे, नेमकं कॉल रायटर पुट रायटर कुठे ह्याच्या साईन, ह्या गोष्टी तुम्ही काय करू शकता मार्केटमध्ये इझिली आयडेंटिफाय करू शकता. एखाद्या दिवशी मला वेळ मिळाल्यानंतर सविस्तर बाय ऑन डीपच्या स्ट्रॅटेजीच्या साह्यानं कशा पद्धतीनं आपण ऑप्शन ट्रेडिंग करून चांगला पैसा देखील अर्न करू शकतो ह्याच्यावर पण मी व्हिडिओ जे आहे ते काय करेल लवकरच बनवून तुम्हाला शेअर करेल, ज्यामुळे तुमचं ट्रेडिंग स्टाईल आणि ट्रेडिंग लाईफ जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी डेफिनेटली इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल अशा आपण आशा करूया. मित्रांनो, मार्केटचं तुम्ही ऑप्शनचं जर डेटा पॉईंट बघितला निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही इंडेक्सचा, तर हा या डेटा पॉईंट नुसार मित्रांनो मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील, उद्या एक्सपायरीच्या वीकली एक्सपायरीचा आदला दिवस आहे आणि ह्या ट्रेडिंग सेशनसाठी ओवायचा डेटा क्लिअर इंडिकेट करतोय मार्केट मे बी उद्या पण साईडवेज राहण्याची शक्यता आहे. मे बी मार्केट आता सर्वात महत्वाचं मित्रांनो ग्लोबल सेंटिमेंट कशा पद्धतीने तयार होतोय हे उद्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलं की बाबा आज पण मार्केटमध्ये तेजी येणार आहे, आज पण मार्केटमध्ये वर जाणार आहे. खूप लोकांना वाटत होतं की बाबा अमेरिका किंवा एचजेक्स निफ्टी डाऊन आहे मग इंडियाचं मार्केट कसं काय वर जाऊ शकतो, तर एक्झॅक्ट मित्रांनो बाय ऑन डीप ओवायच्या डेटानुसार किंवा एफआयचं जे प्लेसमेंट होतं त्याच्यानुसार आपण वर जाणं अपेक्षित होतं आणि उद्या पण मित्रांनो आपण वरती जाणार आहे, उद्या पण मार्केट बुलिश आहे. आता जोपर्यंत बजेट येणार नाही तोपर्यंत बजेट पर्यंत आय थिंक मला वाटतंय मार्केटमध्ये ही रॅली कंटिन्यू राहील. बाय ऑन डीप जर तुम्ही बजेट पर्यंत वापरलं कॉल साईटवर जास्त जर फोकस केला तर डेफिनेटली तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. फक्त ग्लोबल सेंटिमेंट COVID-19 असेल किंवा ओमिक्रॉन असेल ह्याच्या संदर्भात काही ग्लोबल फ्रंटवरती किंवा इंडियाच्या फ्रंटवरती जास्त मोठी डेव्हलपमेंट आपल्याला अपेक्षित नको आहे. ती जर डेव्हलपमेंट झाली तर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग किंवा सेलिंग प्रेशर मे बी क्रिएट होऊ शकतं. पण उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी जो डेटा पॉईंट सजेस्ट करतोय एक रेंज बॉन्ड मार्केटचा डेटा सजेस्ट करतोय एका छोट्या रेंजमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी मार्केट राहू शकतं आणि मे बी सेकंड सेशनमध्ये एक मार्केटमध्ये ओलॅटिलिटी म्हणण्यापेक्षा मित्रांनो आता बजेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये थोडी ओलॅटिलिटी जास्त आहे. मग ह्या पार्श्वभूमीवर उद्या जर तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स बाय करायचं असेल तर कुठून बाय करा मित्रांनो, कालच्या ज्या लेवल आपण डिफाईन केल्या होत्या बँक निफ्टी बाय सेल करण्यासाठी सेम त्याच लेवल तोच डेटा पॉईंट अजून पण सेम आहे. भलेही आज मार्केट हायर साईडला आलं असलं तरी देखील अजून पण मार्केटमध्ये मित्रांनो क्लिअरली जर तुम्ही बघितलं तर साधारणतः 38,400 38,500 जबरदस्त पुट रायटिंग आज झालेलं आहे.
पण तरी पण 38,500 कॉल रायटर पण अजून पण मार्केटमध्ये आहे. आणि त्याच्या हायर साईडचा जर ओवायचा डेटा बघितला तिकडे पण ओवाय एडिशन क्लिअरली कॉल साईडला झालेला आहे. म्हणजे रिस्ट्रिक्टेड अपसाईड, रिस्ट्रिक्टेड डाऊन साईड, बायन डीपची स्ट्रॅटेजी तुम्हाला उद्या पण काय करावं लागेल बँक निफ्टीसाठी फॉलो करावं लागेल. इनकेस बँक निफ्टी मित्रांनो जास्त 200-300 पॉईंट जर गॅप अप ओपन झाला तर त्या सिनारीवरती हा ओवायचा डेटा चेंज होईल आणि मार्केट त्या सिनारीवरती मात्र वन वाय वन साईड जे आहे ते अपमूला जाण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्याला बँक निफ्टी इंडेक्सवर जो व्ह्यू ठेवायचा आहे सेम कालचा व्ह्यू सेम असेल, फक्त निफ्टीवरचा व्ह्यू जो आहे तो आपला थोडाफार चेंज आहे. त्यामध्ये थोड्या लेवलमध्ये आपण काही चेंजेस केलेत. मार्केट मित्रांनो ऑलरेडी एका एक्स्ट्रीमली बुलिश प्राईस चॅनलमध्ये हायर साईडला चालले आणि हे जात असताना उद्या तुम्हाला 18,118 वरून निफ्टीमध्ये बाईंग करायचं आहे. 18,142, 18,190, 18,248 हे टार्गेट भेटेल. आणि डाऊन साईडला निफ्टीला जर सेल केलं 17,962 खाली तर 17,910, 17,852, 17,800 हे टार्गेट तुम्हाला डाऊन साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी भेटेल. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी झिरोदा, अपस्टॉक, एलिस ब्लू याची अकाउंट ओपनिंगची लिंक दिले, त्या लिंक मार्फत अकाउंट ओपन करून आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल पण काय करू शकता त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद. थँक्यू.